आई ताई रणजित भेटायचं म्हणताय, जाऊ का? अगं बादत का बाई, कर मना का काय? आई सांग ना. आता मी काय सांगू बाई, जा तुला जायचं असेल तर. म्हणजे तुला नको असेल तर नाही जात. लगेच काय फुगायचे त्यात? हे बघ, तू जा आणि व्यवस्थित भेटून बोलून ये. व्यवस्थित भेटून बोलून ये. हो मी बोलले आईशी. ऐकलं मी. सो आज संध्याकाळी 6 वाजता? हो चालेल. डन, बाय. बाय. भेटू देत कुठं पण. तुला काय करायचंय? मला कुठं काय करायचंय? मला वाटलं पोलीस स्टेशनात भेटते. सोरे बया, आता मन बोल त्यांच्या समोर. नाहीतर कसं व्हायचं? सोरे ना, आमच्या कपडे घातलेत पिवळं भडक भडक आणि पोलीस वाला दाजी आमचं कडक कडक. उखाणं झालं की ताईडे, तू जरा दमानीच घे बरं. सोरा दीदी. संजय चल की बाहेर, जरा काम आहे. काकी आलच, जरा काम आहे. हिला काय आली झालं मधीच? ओयो काय भारी उखाणा सुचलाय मला. पहिला लिहून घेते मी तो. काय होत ते भडक भडक कडक कडक? संजय असं बुंडुकला चेहरा करून बसणं बरं नाही. आणि असं बी आज स्वरा दिदी भेटणार आहे ना, तिचं लग्न आहे, तिला ठरवू दे ना पोरगा कसा आहे. आणि असं बी अज्ञानी लोकांनी तोंड मध्ये बुचक बुचक करणं बरं नाही. मी आणि अज्ञानी? वय तर मग, वय बघ की तुझं. हा म्हणजे 6 महिन्यानंतर लायसन्स मिळाल्यावर होशील अज्ञानी. तोवर कानून यायच घेत आहे तू, अज्ञानीच हे काय. बर आजचा प्लॅन काय आहे मग? कुछ भी नहीं. बेस्टच की मग. आज चौकी पाणीपुरी खायला आणि अशी बी तुझी पार्टी पेंडिंग आहे. सगळ्यांना मेसेज करते. काय पाणीपुरी? अगस की अग, माझी बायकी पाणीपुरी म्हणल्यावर कसं का चेहरा तू फुलतोय? नाना, हे दत्ताजी भोसले म्हणजे कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांचे सेक्रेटरी ना? हो हो. नको, त्यांना आपण स्वतः जाऊन निमंत्रण देऊ. आणि हे नितीन दादा जाधव यांना पण आपण स्वतः जाऊन निमंत्रण देऊ बरं का? चाल, फार जुने संबंध आहेत आपले. बाकी लिस्ट ओके आहे, बाकी सगळ्यांना स्पीड पोस्टने पत्रिका पाठवून द्या. एक पण पत्रिका विसरू नका नाना, खूप जुनी लोक आहेत. नाही विसर. आता या सगळ्याच्या संदर्भात रणजितरावांचा उत्साह नसणार आहे हे आम्हाला माहिती. ठीक आहे. नाही नाही दादासाहेब, अहो असं काहीही होणार नाही. शेवटी रक्तच रक्ताकडे ओढ घेत ना. झालंच म्हणा. दादासाहेब बोला. आज संध्याकाळी पानबुंद्याला जाऊ म्हणतोय. कशाला? स्वरांगींना भेटायला. बर, लग्नाआधी आमची थोडीफार ओळख व्हायला हवी ना, नाहीतर अगदीच अनोळखी व्यक्तीशी लग्न केलं असू नको व्हायला. एकदम बरोबर बोललात बघ रणजित भाऊजी. नाहीतर काय होत, लग्नानंतर अनेक वर्षांनी सुद्धा नवरा बायको एकमेकांसाठी अनोळखीच राहत. तुम्ही जरा आत थांबता का? निघायचं असेल तेव्हा सांगू आम्ही. उग इथं बसून बैठकीची शोभा नका वाढू. जा. हा एक मिनिट. दादासाहेब, पंजाबराव बांदलांच्या ओळखीचे कोणतरी भेटायला आलेत, आज सोडू का विचारतायत? पाठवा. रणजितराव थांबा जरा तुम्ही. हा पाठवा. नमस्कार. अरे वा, दोघ बी एकदम भेटलात. लई छाक काम झालं बघा.
मी जगन्नाथ पाटील. बाहेर जाऊन थांब. नाही तुम्ही मला ओळखत नाही पण म्या तुम्हाला चांगलं ओळखतो. अहो गावात केवढं मोठं नाव आहे तुमचं. तुमची तर कारनामे प्रसिद्ध आहेत गावात. हा मी जरा गाईत आहे. काय काम वाढलं होते लवकर सांगा. नाही सांगतो की घरचे डाग. नाही म्हणजे तुम्ही कर्तृत्ववान माणसं, तुमचं खानदान बी मोठं आहे. म्हणजे तुमच्या घराण्याला डाग लागू नये म्हणून मी सावध करायला आलोय. कोण्यात बोलू नका, स्पष्ट बोलायचं. लढाई में बढाई आणि खजिने में गौऱ्या अशा टाईपच्या माणसाची सोयरी केली की हो तुम्ही? ऐकलं नाही काय दादासाहेब काय बोलले? काय ते स्पष्ट आणि लवकर सांगायचं. नाही सांगतो की म्हणजे पंजाबराव त्या पुरगीशी तुमची सोयरीच जुळली म्हण. नाही ते कळलं म्हणून मी आलो. हा मग अहो एक नंबर गंडी पशु माणूस आहे साहेब त्यो. अहो तुम्हाला अजून बी कळलं नाही म्हणून सांगायला आलो. अहो काय टाईपचा माणूस आहे हे तुम्हाला कळालं पाहिजे की. हा तुम्हाला सांगतो अजून बी काही गोष्टी तुम्हाला त्यानं सांगितल्या नाहीत. हा त्याच गोष्टीत तुम्हाला कानावर घालायला मी आलोय. कोणत्या गोष्टी? कल्याणे ए कल्याणे आले आले. हा हे नीट तिजोरीत ठेव. हॅलो एवढं पैसे कशाला बूम मारते? कशाला बूम मारते? तुझ्या घशात काय माई कोंबलाय काय? कमी बाहेर आहे. हे बघ याच्याबद्दल कुणाशी काय बोलायचं नाही. कळलं का तुला? टेन्शन वर टेन्शन. अहो पण एवढी रक्कम आली कुठनं? टेंडी विकली मी. काय अहो असं कशा पाय करायचं तुम्ही? भरल्या घरात अशी कुबुद्धी कशी सुचली तुम्हाला? अहो कसं असेल त्याच्यात ऍडजस्ट केलं असतं आपण. चार घरची दुनी भांडी केली असती मी, तुम्ही कशाला किडनी विकायची? माझ्या खोखवाचा तरी विचार करायचा की जरा. अरे वरती टकुर आहेत काय हाय की नाही? नुसते तरी कामी हाऊ देत आईला. रडती का शपाई? जिताय अजून? हा आणि काय किडना बिंडा विकलेला नाही? 1000 किडने विकत घेईन. 750 एकर डोंगराचा माल आहे इथं. आणि परत बोलायचं ना दुनी भांडी करेन म्हणून इतकंच कापेन. हे पैसे कुठून आले, कुणी दिले, कसे आणले? आता चौकशा करायच्या नाहीत. काय पोरीचं लग्न आहे, पोरीच्या बापाला काय गोष्टी करा लागतात कळतंय का? तुला तरी काय कळणार म्हणा. इकडे हे बघ मी सांगतो ते नीट ध्यानात ठेवायचं. ह्याच्याबद्दल कुठं काही बोलायचं नाही. गुबू गुबू गुबू. हा आणि एक गोष्ट नीट ध्यानात ठेवायची, ह्याच्यातला एक बी पैसा माझ्या परवानगीशिवाय टच बी करायचं नाही. काय टच करायचा नाही? हा चला चहाचं बघा. अहो असा इधर कल्याणी आहे तो पंजाबराव. अहो माझ्या सहित अख्ख्या गावाचं बी पैसे त्याने बुडवले. जेव्हा येते चांगली येळ तेव्हा सडक्या गाजराचं बी होतंय सोनखेळ. म्हणजे तुमच्याशी सोयरी झाली म्हणल्यावर त्या पंजाबरावला वाटायला लागलं की त्याचं बी सोनखेळ झालंय. मग तुम्हाला सांगतो ते सडकं गाजरच आहे. अहो तुम्ही मोठी खानदानी माणसं, हा तुम्हाला अंधारात ठेवतोय म्हणजे काय? हे आपल्याला अजिबात सहन झालं नाही म्हणून इथं आलो. तसा माझा काही स्वार्थ नाही बर का. यू दादासाहेब असं असेल तर. दादासाहेब नाही मला असं वाटतं की आपण कुठलीही चौकशी न करता कसल्याच निष्कर्षावर नको यायला. या असल्या अनोळखे माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तर नाहीच नाही. आणि असंही संध्याकाळी चाललोच आहे ना मी पानबुंद्याला, सो मी माझ्या पद्धतीने खात्री करून घेईन. डोंट वरी. यो